नमस्कार, कल्पनाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज मी तुमच्याबरोबर काळा वाटाणा उसळ ही एकदम सोपी आणि टेस्टी रेसिपी शेअर करणार आहे। मी काळ्या वाटाण्याची अर्धी वाटी भिजत ठेवली रात्री आणि दुसऱ्या दिवशी मी मोड आणायला ठेवले। चांगले मोड आलेले दिसतात बघा। हे वाटाणे मी प्रेशर कुकरमधून शिजवून घेतले। त्याचबरोबर मी अर्धी वाटी नारळ, ताजा नारळ, एक छोटा कांदा, अर्धा चमचा बडीशेप आणि चार पाकळ्या लसणाच्या, इथे मी एका पॅनमध्ये एक चमचा तेल घेतले आणि त्या तेलामध्ये आपण हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे, म्हणजे नारळ, कांदा, लसणाच्या पाकळ्या आणि बडीशेप अर्धा चमचा। हे भाजून आपल्याला चांगलं तांबूस होईपर्यंत करायचं आहे, जाळायचं नाही आपल्याला। आज मी ताजा नारळ घेतलेला आहे खवलेला, पण सुका नारळ, सुक्या खोबऱ्याचं पण ही छान होते रेसिपी। हां, तर तुम्ही चॉईज इज युअर्स। तर आजचा आपला नारळाचा तुम्ही रंग पाहू शकतात, त्याला चांगला तांबूस झालेला आहे आणि आपला मसाला तर चांगला भाजून झालेला आहे। आपण तो थंड करत ठेवूया वाटायला, ज्या वाटायला घ्यायच्या आधी। इथे मिक्सर जारमध्ये आपण सगळा तो भाजलेला मसाला बारीक करून घेऊया। इथे तुम्हाला पाहिजे असल्यास एक दोन चमचे पाणी घालू शकता। आपल्याला खूप बारीक वाटण नको आहे, जरा जाडसर असेल तरी छान। हे माझं वाटण तयार आहे। आता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये परत एक चमचा तेल घेऊया। तेल तापलं की आपण अर्धा चमचा हिंगाची फोडणी देऊया। आपली फोडणी साधीच ठेवूया, म्हणजे नुसतं हिंग बास झाला। आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा कांदा ठेवलेला होता तो घालूया। आता कांदा आपण नीट तळून घेऊया, शिजवून घेऊया आणि त्याचा चांगला लाल तांबूस रंग होईपर्यंत आपण तो चुलीवर ठेवूया। येस, आता आपण याच्यामध्ये आपला कुकरमधून शिजवलेला मोड आलेला वाटाणा घालूया। वाटाणा घालून झाला की आपण सगळे आपले सुके मसाले घालायला घेऊया। सुक्या मसाल्यामध्ये नेहमीच आपलं हळद, लाल तिखट आणि इथे मी गोडा मसाला वापरला आहे, पण तुम्ही इथे गरम मसाला वापरू शकता। थोडासा फरक होईल टेस्टमध्ये, पण मी बहुतेक वेळा उसळ करताना गोडा मसालाच वापरतो आणि ते चवीनुसार मीठ। मीठ इथे मी अर्धाच चमचा घेतले मीठ। आता सगळे मसाले सगळे एकजूट करूया। आता आपण वाटून घेतलेला होता ना मसाला, तो घालूया। आमच्या घरी तो काळा वाटाणा खूपच आवडतो सगळ्यांना, आणि मग मी बहुतेक त्याचं भाजीमध्ये याच्यामध्ये उपयोग करते। पण आजची उसळ वा, आता त्या मिक्सरमध्ये जेवढं पाणी मला मिळालं घालता आलं तेवढं मी तो बाकीचा मसाला घ्यायसाठी घातला। आता याच्याहून जास्त पाणी मी घालणार नाही, कारण मला हे चपातीबरोबर खायसाठी भाजीसारखी मला ही सुकर सुकी पाहिजे उसळ, ठीक आहे। ते झाकण देऊन त्याला एक छान वाफ देणार। तिथे मी कोथिंबीर घातले, कोथिंबीर बारीक चिरून घातले, हे ऑप्शनल आहे पण तो चांगली लागते कोथिंबीर उसळीबरोबर। झाली आपली उसळ तयार। बघा, त्यांना काही रस नाही ठेवलेलं मी, ती चपातीवर खायला एकदम बरी वाटते। मी एका भांड्यामध्ये काढून घेतो सर्व करायसाठी।
तर आजची उसळ आहे वाटाण्याची, ती मोड नसेल आले तरी पण करायला काही हरकत नाही. मला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.